नमस्कार मंडळी. तर आजपासून आपल्या गावात गरब्याला सुरुवात होत आहे. तर आमची मंडळी, तर आम्ही आता चाललो शूटला. आपल्या मित्रांनी तिकडून फोन केलाय आणि इथं श्रेयसच्या मस्त्या चालल्यान नाव घेतलंय. हे श्रेयसच्या टिंगल मस्त्या चालल्यान आणि तिकडे राजदीप अजून आलाय ना. राजदीपचा 9 ते 12 आहे आणि माझा 12 ते 2. त्याच्यामुळे आम्हाला लय प्रॉब्लेम येते भाई शूट करायला. गंडवते आपल्याला, गंडवते. तर मंडळी, राजदीप येईल थोड्या वेळात आणि सोबत आहे श्रेयस पण आहे आपल्या. आम्ही चाललो आता. उलय ना एकदम चायनीन दिसील. अरे भाई, उपास चालू आहे. काय आहे वेच आणि तुला 13 तारखेनंतर वेच पण आमचं ह्याच्या मस्त्या चालल्या. मी असंच मस्त्या करतय. असू दे, चांगला पोरगा आहे. तर आपण जाऊया कुठं कुठं सुरुवात झालंय बघूया, कारण मित्रांनी तर आपल्याला फोन केला. आज पिक्चरचा ट्रेलर तरी सुरू होईल थोडे थोडे, बघूया. आणि सर्व देव्यांचं डेकोरेशन कसा केला आहे, त्या कोणत्या कोणत्या पाड्यामध्ये, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू. तर चला जाऊया. तर राजदीप आला आणि आता आम्ही चाललोय गावातले गरबा शूट करायला. पहिले जाऊ कुठं जाऊ, पहिले तिकडंच जाऊ येऊया. आपल्यानं जिथं बोलवलं तिथं जाऊया पहिले. आता आपण आलो आहे नवापाड्यामध्ये आणि तिथे सुंदर असा देखावा केला आहे. आपल्या पंढरपूरच्या रुक्मिणी आईचा देखावा केला आहे आणि तशीच मूर्त त्यांनी स्थापित केलेली आहे मंडपामध्ये. डेकोरेशन बघा आणि मूर्त बघा. रुक्मिणी माता कलशसुद्धा मस्त चुंबर लावला आहे आणि सर्वीकडे बघा, बॅकग्राऊंडसुद्धा मस्त वाटते. आणि डेकोरेशन बघा, पाठीमागचा बॅनर लावून त्यांनी एरिया कवर केला आहे आणि पंढरपूर दाखवण्याचा. आता आपण आलो आहे करंजामध्ये. जेटीवर जाताना आपल्या देवीचं दर्शन तुम्हाला होतच असेल. तर शिवसेना मंडळाकडून ही देवी इथे स्थापित केली जाते आणि त्यांनी हा उत्सव साजरा केला जातो. तर तिथली मूर्त बघा देवीची, महाकालीच्या रूपात बनवलेली आहे, खूप छान वाटते. आता आलो आहे आपण सुरकीच्या पाड्यामध्ये, पाया नंबर 1 तिथे आलो आहे. आणि तिथली आपली भवानी देवी बघूया कशी दिसते. आणि सुंदर डेकोरेशन केलं आहे, एकदम छान छोटी मूर्त आहे आणि डेकोरेशनसुद्धा छोटं, खूप शोभेल असं डेकोरेशन, मस्त वाटते. भवानी माते की जय, सुंदर रूप. स्टार्टिंग तुझ्यापासून. तू माझ्या मध्ये येऊ. बाय बाय, चालू रे चालू रे. Now I'm in the sunlight.
तिथे आल्या आल्या डेकोरेशन बघूनच मन प्रसन्न झालं. आपल्या कोल्हापूरच्या आईचं दर्शन झाल्यासारखं वाटते. तिथला डेकोरेशन साकारलंय आणि आईचं रूप बघा, खूप छान, एकदम मन प्रसन्न. नक्कीच तुम्ही इथे या सुरखीच्या पाड्यामध्ये पाया नंबर 2 खूप भारी डेकोरेशन केलेलं आहे, नक्कीच बघा. आता आपण आलोय महागणपती नवरात्र उत्सव या मंडळाकडे. ते करता दूर झालेला आहे, बघूया. राडा गँगच्या नवरात्री उत्सवाच्या मंडळामध्ये तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात ते नवरात्र गरबा साजरा करतात. तर आज पहिला दिवस आहे, सगळीकडे तर कमी गर्दी आहे. ते राडा गँगचे मेंबर जे पुढे फॅन्सी ड्रेसमध्ये खरोखर राडाच करून टाकणार आहेत, बघा तुम्ही यांची मजा. आजच्यासाठी एवढंच, कारण मला पहाऱ्याला जायला लागते. तुम्ही बघितलं असेल आमच्या पहाऱ्याचा व्हिडिओ. तर बघूया आपण पुढे, कारण आत्ताच गरब्याला सुरुवात झाली आहे. अजून बाकीचे दिवस आहेत, त्यामध्ये फॅन्सी ड्रेससुद्धा तुम्हाला गरबा बघायला भेटेल. तर त्या व्हिलसुद्धा आपण शूट करण्याचा प्रयत्न करू, तर नक्कीच तुम्हाला चांगला अजून दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर चला, आत्तापुरते एवढंच, चला बाय बाय.